संकल्पे काही आठवणी व्यतिप्रभा नाट्यमंडळ न्यायालय चिंतन आणि सिद्धार्थ ज्ञानपीठ ही संस्था आणि गजर परिषदेचे जे मंदिर आहे ही चारही त्यांची दैवत होती. आपल्या कुटुंबापेक्षा ह्या चारही दैवतांवरचा सामना करत पाहिजे आणि ह्या मातीमध्ये ह्या मातीचे तयार झालेले कलाकार होते मातीकरामध्ये इतर की गे कलाकार त्या कलाकाराबद्दल त्यांना जो आदर होता आपत्ती होती आणि त्याने आपल्या या पावसाला उद्योग केला आणि सातारा समुद्रापलीकडे त्यांचं नाव बसवलं ह्याच्याबद्दल त्यांना आस्था होती आणि हे कुठेतरी लोक झालं पाहिजे त्याच्यामध्ये ही त्यांची नेहमीच प्रबळ होती आहे. तो भाऊंच्या मताप्रमाणे मनाप्रमाणे भव्य दिव व्हावा आणि तो होईल अशी मला अपेक्षा आहे. जास्त बोलत नाही कारण दोन महिन्यापूर्वीच दोन महिने झाले सोळा मार्चला पंधरा झालेलो याच ठिकाणी मोठा कार्यक्रम झालेला पंधरा मार्च त्यावेळेला भाऊंनी सगळं काहीतरी सांगितलं की आपल्याला ह्या ललित प्रभू संबंधीच्या काय पूर्वीची काय स्थिती होती आत्ताची काय आणि पुढची काय यासंबंधी बरीच माहिती दिलेली आणि पुढचा जो कार्यक्रम शतक महोत्सवी आहे त्यासंबंधीचं मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांनी छोटीशी माहिती दिलेली त्याप्रमाणे हा कार्यक्रम व्हावा आणि मला वाटतं तीच तरी भाऊंसाठी श्रद्धांजली असेल. अंतुष महालामध्ये जन्माला आलेली आहे आणि अशाच फक्त एक वर्ष आपण शोकसभा आयोजन झालणार नाही अशा लोकांच्या स्मृती ज्या आहेत ते सातत्याने एखाद्या खाली ठीक आहे पोहोचवायला पाहिजे आणि त्यासाठी तुमची आणि आमची जबाबदारी आहे कारण जोपर्यंत आम्ही आमची जबाबदारी एक दिवसामध्ये खात्यावर घेतली त्याने जे ग्रंथामध्ये वेगवेगळे रिसर्च केलेले आहेत त्यांचे साहित्यापासून आणलेले आहेत त्याने वेगवेगळ्या एका संस्थांना एक पाठबळ दिलेलं आहे ते पाठबळ आपण पुढे द्यायला पाहिजे कारण आपण म्हणतोय ना की जो माणूस या संसारामध्ये असतो किंवा बया असतो त्याला त्यावेळी त्याची किंमत नसते त्याला महत्व नसतं आणि ज्यावेळी तो या संसारातून शेवटचा श्वास घेतो त्यावेळीच त्याच्या सगळ्या संसारमधून शंभर लोक त्याच्या जवळ असले तो हस्सा होता तो तस्सा होता तो हस्सा करणार होता त्यावेळी एक धाकटा भाऊ